नमस्कार, आपण आलोय प्रदर्शनस्थळी. तर आमच्यासोबत आहेत आरती कारकांनी, भारतीय फिल्म संग्रहालयाच्या डॉक्युमेंटेशन विभागाच्या प्रमुख. तर आपण त्यांच्याकडून ह्या प्रदर्शनाबद्दल माहिती घेऊया. नमस्कार आरतीताई, आम्हाला या प्रदर्शनबद्दल काही माहिती द्या. नमस्कार सगळ्यांना. हे जे प्रदर्शन आहे हे इफीला 50 वर्ष झालेली आहेत. 50 एडिशन्स पूर्ण झालेल्या निमित्ताने गोल्डन जुबली सेलिब्रेशन आहे ह्यावर्षी. पहिलं इफी 1952 साली चालू झाले आणि आता 2019 ह्याची 50 एडिशन्स झालेले आहेत. त्यानिमित्ताने हे प्रदर्शन, मल्टीमीडिया प्रदर्शन आम्ही आयोजित केलेलं आहे. आणि ह्या प्रदर्शनामध्ये 23 इन्स्टॉलेशन्स तुम्हाला बघता येतील. हे सर्व टेक्नॉलॉजी आणि सिनेमा डॉक्युमेंटेशन ह्याचा मिलाफ आहे. आणि आज जेणेकरून तरुण वर्ग आपल्याकडे खेचला जाईल आणि हे सर्व प्रदर्शन बघून त्यांना इन्स्पिरेशन मिळेल, त्यांना खूप नवीन नवीन गोष्टी करण्याचे त्यांना अनुभव येतील इथं. चला आता आपण हे प्रदर्शन पाहूया. आपण सुरुवात सिनेमाची सुरुवात प्री सिनेमा गॅजेट्स आम्ही दाखवलेले आहेत. सिनेमा येण्याच्या अगोदर आपल्याकडे मॅजिक लँटर्न होतं, मग कॅमेरा ऑब्स्क्युरा होता, जेणेकरून आम्ही काहीतरी मोशन तयार करत होतो सिनेमामध्ये. फोटोग्राफीनंतरची ही एव्होल्युशन आहे. आणि आम्ही सर्वांना असे सुंदर हे दिलेले आहेत, माईक दिलेले आहेत, आणि जेणेकरून ते त्या व्हिडिओ ऐकू शकतात. ह्याच्या पुढे आहे बर्थ ऑफ सिनेमा. म्हणजे आता ह्या बर्थ ऑफ सिनेमा म्हणजे ह्या टेक्नॉलॉजीमधनं जे आधीचे जे प्री सिनेमा गॅजेट्स होते तिकडनं आपण मोशन पिक्चरकडे वळतो आहे. आणि हे अर्थातच त्या काळात मूकपट होते. हे ल्युमियर ब्रदर्सनी आणलेलं आहे सिनेमा. आणि त्यांनी त्या काळात 10 फिल्म्स आहेत आणि हे 1/2 मिनिटाची एक फिल्म आहेत. आणि जेणेकरून त्या काळात नुसता कॅमेरा समोर ठेवला जायचा आणि कॅमेरासमोर ॲक्शन असायची. तसे ह्या छोट्या छोट्या फिल्म्स आहेत, म्हणजे अरायवल ऑफ द ट्रेन, ब्रेकफास्ट विथ द बेबी, असे छोटे छोटे पीसेस केलेले आहेत हे. त्याच्यापुढे आपलं अजून प्रगती झाली सिनेमा क्षेत्रामध्ये. तुम्ही हे जॉर्ज मेलिए म्हणून एक डिरेक्टर होते, त्यांनी शॉर्ट टेकिंग, मॅजिक किंवा स्पेशल इफेक्ट्स असे खूप आणले सिनेमामध्ये. आणि जेणेकरून टेक्नॉलॉजिकली सिनेमा आता सुपिरियर होत चाललेला आहे, पण अजूनसुद्धा ते मूकपटच आहेत. हे जॉर्ज मेलिए आणि लुमियर ब्रदर्सचे सिनेमे बघून आपल्याकडे सखाराम भाटवडेकर, फ्रामजी मदान कलकत्त्यामध्ये, नटराज मुदलियार चेन्नईमध्ये, हे सगळे लोक प्रेरित झाले आणि ते आपले सिनेमे बनवू लागले भारतामध्ये. असंच एक दिवस दादासाहेब फाळके, जे आपले फादर ऑफ इंडियन सिनेमा मानले जातात, त्यांनी एक सिनेमा बघितला मुंबईमध्ये, लाईफ ऑफ क्राईस्ट. आणि त्यांना त्या सिनेमातून प्रेरणा मिळाली की का नाही आपण भारतीय देवतांवर सिनेमा बनवू. म्हणून त्यांनी राजा हरिश्चंद्र ह्याची आयडिया त्यांच्याकडे आली. आणि असंच राजा हरिश्चंद्र ते बनवण्याकरता ते लंडनला गेले. तिथं सेसिल हेपवर्थ म्हणून ग्रहस्थ होते, त्यांच्याकडनं सिनेमा कसा बनवायचा हे शिकून घेतलं. ते सेसिल हेपवर्थनी त्यांना खूप आग्रह केला की तुम्ही लंडनमध्येच राहा आणि सिनेमा बनवा, पण ते अट्टल भारतीय होते, त्यांनी तो नकार दिला आणि ते भारतात परतले. आणि त्यांनी भारतीय थीम्सवर सिनेमा बनवायला सुरुवात केली. आणि असाच राजा हरिश्चंद्र 1913 सुरू प्रदर्शित झाला मुंबईमध्ये. आणि हे पर्टिक्युलर पॅनल आहे, ह्यात आम्ही सगळ्या ज्या अचीवमेंट्स आहेत दादासाहेब फाळक्यांच्या ह्या आम्ही इथे नमूद केल्यात. त्यांचा अख्खं करिअर आहे आणि त्यांचे मेन फिल्म्स जे आहेत जे राजा हरिश्चंद्र अर्थातच आहेत, पण कालियामर्दन, लंका दहन, श्रीकृष्ण जन्म हे त्यांचे मास्टर फिल्म्स होते, ज्याच्यात स्पेशल इफेक्ट्सची त्यांनी मास्टरी दाखवलेली आहे. दादासाहेब फाळके ही वॉज द फर्स्ट ॲनिमेटर
ॲनिमेशन फिल्म्स त्यांनी केलेले आहेत. मग ग्रोथ ऑफ अ पी प्लांट, गेम ऑफ मॅच स्टिक्स असे आहेत. ते इतके दूरदर्शी होते की त्यांनी सिनेमा हाऊ टू मेक अ फिल्म ह्याचीसुद्धा त्यांनी शॉर्ट फिल्म केलेली आहे. आजकाल आपण बघतो मेकिंग ऑफ लगान, मेकिंग ऑफ दिस, पण दादासाहेब फाळकेंनी त्या काळात अशी फिल्म केलेली आहे, मेकिंग ऑफ राजा हरिश्चंद्र अशी एक आहे आपल्याकडे शॉर्ट डॉक्युमेंटरी आहे. आणि त्यांच्या प्रेरणेतनं राष्ट्रीय फिल्म संग्रहालय आणि फिल्म इन्स्टिट्यूट हे स्थापित झालेले आहेत. आणि ह्या पुढच्या आपण व्हिडिओमध्ये भारतीय सिनेमाचा इतिहास 1913 ते 1952 हा इतिहास दिलेला आहे. एक अतिशय सुंदर कॉमेंट्री आपण त्याला लावलेली आहे, ते हरीश भगनानी यांची कॉमेंट्री आहे त्या ह्या व्हिडिओला. आणि तुम्हाला पूर्ण इतिहास जो आहे, दादासाहेब फाळकेंनंतर बाबूराव पेंटर आहेत, मग तिथे न्यू थिएटर्स, बॉम्बे टॉकीज, प्रभात ह्या सगळ्यांची माहिती मिळते. मिनिर्वा मूवी टोन आहे, रणजित मूवी टोन आहे, मग साऊथकडचे स्टुडिओज आहेत. सगळ्यांची माहिती तुम्हाला संक्षिप्त माहिती ह्या व्हिडिओमध्ये मिळेल इकडे. भारतात सिनेमा 1931 बोलू लागला आणि मात्र तो इतिहास आम्ही सगळा दाखवला. आणि पहिलं फिल्म फेस्टिवल, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आपल्याकडे 1952 झालं आणि त्याचे आम्ही इथं चित्रपट लावलेले आहेत. आवारा हे पहिलं पिक्चर होतं जे त्या फेस्टिवलमध्ये दाखवलं होतं. साऊथकडचं पावा मणिपू होतं त्या फेस्टिवलमध्ये. बरेचसे तुम्हाला इथं जुने जुने पोस्टर बघायला मिळतील. मग हळूहळू आम्ही इथे प्रत्येक फिल्म जी दाखवलेली आहे ते कुठल्या फेस्टिवलमध्ये इथे रुजू होतं ते आम्ही प्रत्येक पोस्टरमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि काही फॉरेन फिल्म्स पण आपण घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये, जसं डेथ ऑफ अ ब्युरोक्रॅट हे 1981 इफीमध्ये दाखवलेलं आहे, ते क्युबन फिल्म आहे. गरम हवा ही जी भारतीय चित्रपट आहे ती 75 आपण 6 इफीमध्ये दाखवलेलं आहे. मग ह्या असे जे इफीज आंतरराष्ट्रीय फेस्टिवल्स व्हायचे भारतामध्ये, त्यांनी आपल्याला आपला इंडियन सिनेमा आपण परदेशांना परदेशी फिल्ममेकर्सना दाखवत होतो आणि शिवाय त्यांच्याकडनं आपल्याला आयडियाज मिळत होते. असं कल्चरचं देवाणघेवाण होत होती या फेस्टिवल्समध्ये, जे आपलं उद्देश आहे. तुम्ही हळूहळू बघू शकाल की टेक्नॉलॉजी वाढलेली आहे सिनेमामध्ये. आता हे नवीन चित्रपट तुमच्या आठवणीत असतील, चोखेर बाली आहे, ती आम्ही 2004 दाखवली. बँडेड क्वीन 1995 दाखवलेली आहे. शिवाय फॉरेन फिल्म्स पण आपण कितीतरी दाखवलेल्या आहेत त्या काळात. ब्युटिफुल सिटी म्हणून आहे, ती आम्ही 2004 दाखवली, ती इराणी फिल्म आहे. लाईफ इज टू विसल ही 2000 स्पॅनिश फिल्म आहे, ती पण त्या काळात खूप पॉप्युलर झाली होती फेस्टिवलमध्ये. हे आपण शेवटच्या पॅनलकडे आलेलो आहोत. हे 2010 जे फेस्टिवल झालेत हे आपण इकडे दाखवलेत. तुम्ही इथं बघू शकाल शोले ही फिल्म आहे, ती ॲक्च्युली 1975 फिल्म आहे, पण ती आपण 2012 रिट्रोस्पेक्टिवमध्ये दाखवली होती. आणि ह्या पॅनलमध्ये तुम्हाला आय एम कलाम दिसेल. एलिना म्हणून ती दुसरी 2011 इफीमध्ये दाखवली होती, ती पण खूप पॉप्युलर झाली होती. पोर्फिरियो फिल्म ही स्पॅनिश फिल्म, ती पण खूप पॉप्युलर झाली होती त्यावेळेला. आणि इथं आपण सुंदर LED पिलर्स केलेले आहेत, ते बघा तुम्ही किती सुंदर आहेत, जेणेकरून लांबूनसुद्धा ते हे अट्रॅक्ट करतात आपल्याला. आणि ते खूप नयनरम्य स्थिती आहे इथं. आणि आम्ही असं करून सगळ्या यंगस्टरला, युवा पिढीला सगळी आपला इतिहासाची माहिती दिलेली आहे. आता इथं आम्ही पहिला हे टच स्क्रीन आहे, ह्याच्यामध्ये 1952 to 2018 पर्यंत जे झालेले फेस्टिवल्स आहेत त्याची पूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकते. ह्याच्यामध्ये आपण कोणी त्याचं उद्घाटन केलं, त्यांनी कोण इम्पॉर्टंट फिल्ममेकर्स त्यावेळेला आले होते, कुठले अवॉर्ड्स दिले गेले,
कुठल्या फिल्मला अवॉर्ड्स दिले गेले हे सर्व माहिती तुम्हाला इथे मिळेल. पूर्ण इतिहास आहे. हे टच स्क्रीन आहे. तुम्ही उदाहरणार्थ बघा, हे 1975 एवढे फेस्टिवल्स झालेले आहेत 1970s, तर तुम्ही तिथं टच केलं, 1975 टच केलं, तुम्हाला इथं इथं माहिती मिळेल. त्याला पहिला फिल्मोत्सव झाला होता, हा नॉन कॉम्पिटेटिव्ह असायचा. त्या काळात एक वर्ष नॉन कॉम्पिटेटिव्ह फिल्मोत्सव होतं, त्याच्या पुढच्या वर्षी कॉम्पिटेटिव्ह असायचा, जो दिल्लीमध्ये असायचा. फिल्मोत्सव हे भारतभर असायचे, जसे चेन्नई, मुंबई, मद्रास, सॉरी त्रिवेंद्रम, कलकत्ता, इथं ते असायचे ते फिल्मोत्सव. हे पूर्ण टच पॅनल आहे. इथं स्कॉलर्स किंवा जे विद्यार्थी आहेत, सिनेमाचे विद्यार्थी, कम्युनिकेशनचे विद्यार्थी, त्यांना हा खूपच उपयोगी होईल. हे हा जो पॅनल आहे, हे आपलं जे इफीचं अँथम आहे ते इथं दाखवलेलं आहे, जेणेकरून पूर्ण इतिहास आणि सगळे नवरस जे आपले आहेत ते ह्यात तुम्हाला दिसतात, आणि जे कसे काय फिल्मनी ते अडॉप्ट केलेले आहेत नवरस ते ह्यात दिसतील. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही बघू शका, करुणा रस आहे, इथं करुणा दाखवलेली आहे ह्या फिल्म्समध्ये. हे